शिवसेना आणि भाजपमध्ये झालेल्या जागा वाटपानंतर मतदारसंघ मित्रपक्षांच्या वाट्याला गेल्यानं दोन्ही पक्षातील स्थानिक नेते दुखावल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. असंच काहीच घडलंय लातूर ग्रामीणच्या जागेसंदर्भात. ही जागा सेनेला जाहीर झाल्यानं पालकमंत्री संभाजी पाटील यांच्या घराबाहेर ही जागा भाजपानेच लढवली पाहिजे अशी मागणी करत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केलंय. या आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी घराबाहेर आलेले राज्याचे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांना अश्रू अनावर झाले. विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना भाजपनं युती करण्याचा निर्णय घेतल्यानंतर झालेल्या जागा वाटपामध्ये लातूर ग्रामीणची जागा शिवसेनेला मिळाली. या निर्णयामुळे मुंडे समर्थक आणि भाजपचे रमेश कराड समर्थकांना मोठा धक्का बसलाय. ही जागा शिवसेनेच्या वाटेला जाणं चुकीचं असल्याचं मत मांडत हा निर्णय मागे घेऊन लातूर ग्रामीण मधून भाजपा उमेदवार उभा करावा या मागणीसाठी कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केलंय. निलंगेकरांच्या घराबाहेर घोषणाबाजी करत लातूर ग्रामीण भाजपलाच हवा असं सांगत या कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी निलंगेकर यांनी स्वतः कार्यकर्त्यांची समजूत घातली मात्र यावेळी त्यांनाच रडू आल्याचं पाहायला मिळालंय. आपण या संदर्भात पक्षश्रेष्ठींकडे कार्यकर्त्यांच्या भावना मांडू असं निलंगेकर यांनी स्पष्ट केलं आहे. सर्वजण एका मतावर त्या ठिकाणी ठाम झालेले आपली भूमिका निश्चितपणे जी भूमिका आपल्या सर्वांची असेल या भूमीमधलाच या मातीतलाच जो माणूस आपल्याला उमेदवार पाहिजे आता जे आपण सर्वांनी माझ्याकडे आग्रह केला मी आम्हाला आपल्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना विनंती करतो आम्हाला एखादा दिवसाचा वेळ आपण द्या. आम्ही मानेसाहेब आम्ही एकत्रित मिळून आमच्या दोन्ही पक्षश्रेष्ठीकड सर्व या मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांच्या भावना एकत्रित त्या ठिकाणी मांडतो आणि ह्याच मातीमधला आपल्यातलाच माणूस कुणी असेल मानेसाहेब असतील किंवा मानेसाहेबांच्या विचाराने जो या ठिकाणी जो काही माणूस आहे या एकत्रित आपल्या सर्वांच्या विचार त्याच व्यक्तीला ज्याचा जन्म ह्या मातीमध्ये झालाय ज्याचा मोठे ह्याच मातीमध्ये झालाय याच मातीला आपण त्या ठिकाणी न्याय देण्यासाठी आपली भूमिका पक्षश्रेष्ठीपर्यंत मांडण्याचं काम आपण करू.